की शेतकरी उत्साह देत आहे, त्याला कधी दोन पैसे देत असतील तर अशा वेळेला त्याच्या फाशीशी उभं राहण्याच्या ऐवजी आज त्याला यातना कशा देता येतील ही भूमिका अक्षर राज्यकर्ते घेत आहेत. आणि त्यामुळे अशा स्थितीत आयात करणं हे म्हणजे शेतकऱ्यांची एक प्रकारचा दुखाव दागिना देण्यासारखा आहे. सर, नवाब मलिकांना आज जामीन मिळालेला आहे, त्यात बाहेर येण्याची शक्यता आहे. जवळपास 2 वर्ष त्यांच्या जामिनासाठी त्यांना प्रयत्न करावा लागला. केंद्रीय यंत्रणांची चौकशी सुरू होती, या सगळ्या प्रकरणातून नवाब मलिक लवकरच बाहेर येतील असं वाटतं. त्यांच्या संपर्क साधायचा प्रयत्न केला, कोर्टाची ऑर्डर झाली पण त्यांना अद्याप जेलच्या बाहेर सोडलेलं नाही. ते आज शोधायची शक्यता आहे असं काही मला सांगण्यात आलं आणि ते शोधल्याच्या नंतर मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. 17 तारखेला बीडला सभा होती, तुम्ही परत महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती जात आहे, सातत्यानं म्हणता की आम्ही लोकांमध्ये जाऊ आणि जातो काही नाही. काल सोलापूर जिल्ह्यामध्ये काय तुम्ही बघितलं नसेल, प्रचंड लोकांचा प्रतिसाद होता आणि हे चित्र ठिकठिकाणी आहे. आता यानंतरचा माझा जो दौरा आहे, उद्याच्या आम्ही औरंगाबादला जाणार आहे. ठरवण्याचे तिथे सार्वजनिक कार्यक्रम नाही, पण आमचे एक सहकारी महाजन वाहनर त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं गाव जे वेळ आहे त्या गावी जाऊन मी कुसुरींना भेटून येणार आहे. आणि दुसरे प्राध्यापक बोराडे म्हणून विजय बोराडे इथले इंजिनिअरिंग कॉलेजला प्राचार्य होते. आज ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम औरंगाबादला होतं, त्यांचे दुःखद निधन झालं, त्यांच्या कुटुंबियांना भेटणार आहे. त्या 2 माझ्या विजित उद्याच आहेत आणि ते संपल्याच्या नंतर मी वीजला जाऊन तिथे एक जाहीर सभा दुपारी घेणार आहे.